मित्रांनो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. तर मित्रांनो, आम्ही आमच्या गावापासून आलेलो आहे 12-13 किलोमीटर अंतरावर वडसिंगी, ग्राम वडसिंगी या ठिकाणी. आणि या ठिकाणी मित्रांनो आम्ही शेतामध्ये चाललेलो आहोत. तर पाहू शकता तुम्ही पब्लिक जमा झालेली आहे. तर मित्रांनो, पाहूया साप कोणता आहे आणि त्या सापाला आपण पूर्णपणे रेस्क्यू करू. आराम देखील रेस्क्यू घ्या. पाहू शकता आपण स्पॉटवरती आलेलो आहोत. आपण पाहूया आणि पब्लिक सुद्धा पाहूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत या ठिकाणी. पाहूया साप कोणता आहे आणि त्या सापाला रेस्क्यू करून सापाची माहिती दिली. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनून राहा. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हा आपल्या भागातील एक विषारी जातीचा साप आहे. तर मित्रांनो, गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हा आपल्या भागातील एक विचार जातीचा साप आहे. कोबरा काढी घ्या, तिथून काठी घ्या. चला दूर. तर मित्रांनो, साप खूपच दिवसाचा विहिरीमध्ये पडलेला असावा, कारण हा खूप वीक झालेला आहे. कारण मित्रांनो, याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, पाहू शकता. आणि मित्रांनो, गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली या सापाला काढण्यासाठी. कारण पाहू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे, खूप दिवसाचा विहिरीमध्ये पडलेला असावा. तर मित्रांनो, पाहू शकता सायंटिफिक नेम नाझा नाझा, हिंदीमध्ये घेऊन, इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा, मराठीत नाग, हिंदीत नाग. तर मित्रांनो, या सापाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. हा विषारी जातीचा साप आहे. मित्रांनो, आपण या सापाला प्लॅस्टिक जारमध्ये पॅक करून घेऊया. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण याला पॅक करून घेऊया आणि उर्वरित माहिती साप रिलीज करते वेळी देऊया. तोपर्यंत शेवटपर्यंत बनून राहा. जाते म्हणा तो त्याला एकदा ऍडजस्ट केलं की नाही. पुरा जमा झाला त्याच्यात तो दाखव तिथं ढक्कन. लय दिवसा फरक पडेल आहे, लूज पडेल आहे. एवढा लूज झाला की त्याच्याला फनही नाही होऊन राहिला. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आम्ही एका विहिरीतील एक साप रेस्क्यू केलेला आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये दुसरी विहीर आहे मित्रांनो. तर त्या विहिरीमध्ये पाहूया कुठल्या प्रकारचा साप आहे ते. तर इथं जवळच विहीर आहे. तर मित्रांनो, पाहूया. गावातील मंडळी सुद्धा आमच्या सोबत आहेत. मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया कुठल्या प्रकारचा साप आहे ते. त्या सापाला सुद्धा व्यवस्थितपणे रेस्क्यू करूया आणि साप रेस्क्यू केल्यानंतर माहिती देऊया. तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. मागे पहिले चांगला अपशब्द बोलू नका. 5 मिनिटं बोलून दादा व्हिडिओ झाला आहे.
हा मावळा। तर मित्रांनो पाहू शकता आम्ही दुसरा साप रेस्क्यू केला ग्राम होळसिंगी या गावामध्ये। तर मित्रांनो पाहू शकता हा साप इंडियन रॅट स्नेक, हिंदीमध्ये धामन, मराठीमध्ये धामन। तर मित्रांनो हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो, या सापापासून मानवजातीला कुठल्याच प्रकारचा धोका नाही। तर मित्रांनो या सापाची ओळख पाहूया, कॅमेरा थोडा समोर घ्या। तर मित्रांनो या सापाचा मानेचा भाग निमुडता नेहमी आपली जीभ काढत असतो आणि मानेपासून शरीराचा भाग जाड। आणि मित्रांनो हे साप 11-11.5 फुटापर्यंत वाढत असतात आणि कॉमन कोणत्याही ठिकाणी शेतात घराजवळ परत बागेमध्ये कोणत्याही ठिकाणी आढळतात। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही साप, सापाची ओळख पाहूया, कॅमेरा समोर घ्या, डोळ्याची बाहुली पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे। मित्रांनो या सापाला आपण पॅक करून घेऊया आणि पुन्हा पर्यावरणामध्ये रिलीज करूया। मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आम्ही दुपारच्या वेळेस ग्राम होळसिंगी या ठिकाणी 2 विहिरीमधून 2 साप रेस्क्यू केले होते। तर मित्रांनो एक बिनविषारी जातीचा धामण असल्या कारणाने आम्ही तो आमच्या गावाजवळच सोडला। तर मित्रांनो आपण या कोबरा जातीच्या विषारी सापाला सातपुळ्यामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो पाहू शकता सातपुळा। तर मित्रांनो हा साप या ठिकाणी बिलकुल सेफ राहील। तर पाहू शकता मित्रांनो हा आपल्या भागातील एक विषारी जातीचा साप आहे। मित्रांनो या सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, मराठीत नाग, हिंदीमध्ये नाग। तर मित्रांनो रात्रीचा वेळ आहे, पाहू शकता आपण या सापाला रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी आपण सापाला रिलीज करू। मित्रांनो हा साप या ठिकाणी पूर्णपणे आजाद आहे सातपुळ्यामध्ये। पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो पाण्याचं सुद्धा वातावरण आहे, हा साप या ठिकाणी पूर्णपणे सेफ आहे। तर मित्रांनो असे सापाचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।